नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, दशमांक परिमाणे या घटकातील उदाहरणे झटपट कशी प्रकारे सोडावी ते आपण आज पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात दशमांक परिमाणे। या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या एककातील उदाहरण दिलेलं आहे, हीच उदाहरण आहे आणि ते उदाहरण आपल्याला या चारच्या माध्यमातून शिष्यवृत्तीला झटपट कशा प्रकारे सोडवतात ते आपण पाहणार आहोत। 40.05 हेक्टो मध्ये 37 देशी प्लस 6.8 मीटर यांची बेरीज केली तर ती किती डेका होईल। आता वेगवेगळ्या परिमाणातलं हे गणित वेगळ्याच परिमाणात उत्तर विचारलेलं आहे, मग अशा वेळेस काय करायचं? तर आपण हा एक चार्ट बनवलेला आहे, तो चार्ट तुम्ही काढायचा आहे। त्या चार्टवर मिली सेंटी देशी मीटर डेका आहे तो किलोमीटर। आता लिटर मधला असलं तर ते मिली सेंटी देशी मीटर डेका आहे तो किलोमीटर, आणि ग्रॅम मधलं असेल तर मिली सेंटी देशी ग्रॅम डेका आहे तो किलोग्रॅम। अशा प्रकारे त्याची मांडणी केलेली आहे आपण। आता या मांडणीमध्ये ही दिलेलं उदाहरण आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे। कसं लिहायचं आहे तर पाहूयात। 40.05 हेक्टो आहे, हेक्टोचं घर या ठिकाणी आहे, या ठिकाणी हेक्टोचा एकक आला पाहिजे, म्हणजे 40 मधील शून्य हा एकक आहे। 4 दशक हा पुढच्या घरात येईल आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडील अंक हा याच्या पुढच्या घरात येईल। अशा प्रकारे आपण याची मांडणी केलेली आहे। त्यानंतर 37 देशी, आता देशीचं घर या ठिकाणी आहे, पण देशीच्या घरात त्याचा एकक आला पाहिजे, म्हणून 7 हा एकक त्या ठिकाणी आणि 3 त्याच्या अलीकडच्या घरामध्ये। तशाच प्रकारे 6.8 मीटर आहे, 6.8 म्हणजे 6 एकक आहे, हा मीटर कॉलम इथे आहे, या ठिकाणी 6 आणि पुढच्या घरामध्ये 8। अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर याची आपल्याला बेरीज करायची आहे। आता ती बेरीज झटपट करण्यासाठी अशा प्रकारे आपण मांडणी केली आणि आता आपण त्याची सरळ सरळ उभ्या पद्धतीने बेरीज करणार आहोत। या ठिकाणी काहीच नाही, त्यामुळे आपण शून्य मांडला आणि याची बेरीज 8 7 15 6 आहे, 0 3 3 6 9 1 10 0 4 1, 5 6 0 0 4 4, ही आपली बेरीज आल्यानंतर आपल्याला विचारलंय का किती डेका। आता डेकाचं घर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून उजवीकडे सर्व संख्या मिळून जी संख्या काय होती तेवढे डेका होती, म्हणजे याच उत्तर 406.05 डेका। तर अशा प्रकारे या तक्त्याचा वापर करून आपल्याला झटपट बेरीज करता येईल। वजाबाकी करायची असेल तर अशा प्रकारे आपल्याला वजाबाकी सुद्धा याच्यामध्ये करता येते, त्याला वेगळं काही मांडायचं नाही, फक्त आदित्याऐवजी वजा, आदित्याऐवजी वजा चिन्ह मांडायचंय आणि ती वजाबाकी करायची आहे। आणि जे विचारलंय ना त्या विचारलेल्या भागामध्ये कुठं आहे तिथून अलीकडची संख्या म्हणजे तेवढी उत्तर। तर अशा प्रकारे आपल्याला झटपट या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवता येईल।